दौंड तालुक्यातील पारगाव येथील गुऱ्हाळ घरावर 50 किलोच्या 200 पिशव्या म्हणजेच 10 टन खराब साखरेचा साठा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी मध्यरात्री पकडलंय. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून कारवाई होऊनही गुऱ्हाळ चालकांचा रात्रीस चालणारा खेळ काही केला बंद होत नसल्याचं दिसून येतंय. पारगाव येथे गेल्या आठवड्यात गुऱ्हाळ घरांचे प्रदूषण आणि गोळातील भेसळीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. त्यानंतर 6 दिवसांपूर्वी पारगाव येथील सर्व गुऱ्हाळ मालकांनी एकत्र येऊन यापुढे कचरा जाळणार नाही तसेच गुळात साखर भेसळ करणार नाही अशी एकमुखी ग्वाही दिली. परंतु तो निर्णय 6 दिवसात पायदळी तुडवलाय. एक 15 दिवस झाले गुऱ्हाळ चालकांच्या आणि मालकांच्या विरोधात भेसळ आणि पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे त्या ठिकाणी जे कचरा रबर टायर जाळत आहेत त्याच्या विरोधात आंदोलनाचे पवित्र्यात असून माझ्या समवेत माझ्या विचार म्हणजे त्या विरोधात असणारी लोक बऱ्याच पैकी ग्रामस्थ त्यात सहभागी आहेत. त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड या संस्थेने म्हणजे या संघटनेने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तरी त्या संदर्भात बऱ्याचसा दैनिक वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येऊन त्याच्यावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी स्वतः ग्रामपंचायत प्रशासनाला त्याच्यावर कारवाई व्हावी आणि ज्वलनासाठी जो पदार्थ वापरले जातात ते इथून पुढील कालावधीमध्ये वापरू नयेत म्हणून सातत्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आम्ही असल्यामुळे ग्रामपंचायतीने त्याच्यावर दखल घेण्याचा निर्णयही घेतलेला आहे. परंतु त्या ठिकाणी जी गुऱ्हाळ आहे ते गुऱ्हाळ मालक हे त्या परिसरामधील धनदांडगे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा प्रशासनावर आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन तसेच इतर प्रशासनावर त्यांचा दबदबा असल्यामुळे राजकीय वजन वापरलं जातं. त्याचा फायदा घेऊन हे युपीमधील जे गुऱ्हाळ चालक आहेत ते अशा लोकांचा सहारा घेऊन त्यांच्या जागेमध्ये गुऱ्हाळ चालू करतात. आणि पारगावमध्ये गुऱ्हाळ आपल्या गावामध्ये जेवढी गुऱ्हाळ आहे त्याच्यामध्ये गुऱ्हाळमध्ये गुळ बनवण्यासाठी प्लॅस्टिक जाळून गुळ बनवतो आणि गुळ रसामध्ये आपण काळी साखर चॉकलेट काय जे टाकतात ते बंद करावं ह्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीने ह्यांना वारंवार नोटीस दिलेली आहे. आमचे 2 नोटीस दिलेले आहेत. तरी चांगला गुळ बनवा कारण हा गुळ लहान मुलं आजारी पेशंट सणांना आणि आपण वगैरे खातोच कायमस्वरूपी. सदर चांगला व्यवसाय करा चांगला गुळ काढा आणि हे साखर वगैरे न वापरता रसाचा गुळ बनवा आणि स्वच्छ गुळ विका.